रक्षाबंधन म्हटलं की छान असा जेवणाचा बेत व्हायला पाहिजे, मग जेवणाच्या ताटामध्ये काय काय बनवायचं, तर अशा पद्धतीची थाळी बनवा, मस्तपैकी डाळ भात बटाट्याची भाजी फोडणीचं वरण बनवा, गुलाबजाम बनवा आणि ही कोथिंबीर वडी आणि टमा फुगलेल्या फुऱ्या बनवा, छान वाटते की नाही थाळी, तर नक्की तुम्ही रक्षाबंधनसाठी बनवून बघा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण रक्षाबंधन स्पेशल थाळी बनवणार आहे. ही व्हेज थाळी आहे. या थाळीमध्ये जे पदार्थ बनवलेले आहेत ते झटपट होणारे आहेत आणि हे पदार्थ पटकन होण्यासाठी अगोदर काय करायचं आणि नंतर काय करायचं हे सगळ्या टिप्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. मग वेळ न घालवता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया. थाळी बनवायचं म्हटलं की काही पूर्वतयारी करून घ्यायला लागते. आपण डाळ आणि भाताचा कुकर लावून घेऊया. एक वाटी तुरडाळ आणि एक वाटी मूग डाळ घेतले, एक वाटी तांदूळ घेतले, दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचे आणि डाळीच्या वरती 1 ते 1.5 इंच पाणी असलं पाहिजे म्हणजे डाळ छान शिजेल. आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट पाणी आपण घेणार आहे. म्हणजे एक वाटी तांदूळ आहे तर 2 वाटी पाणी घ्यायचं. हा कोलम तांदूळ मी घेतलेला आहे. 2 वाटी पाण्यामध्ये छान भात शिजतो. भातामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया आणि मिक्स करून घ्यायचं. आणि छोट्या आकाराचा 1/2 टोमॅटो होता तो मी डाळीमध्ये ॲड करणार आहे. आणि 1/2 चमचा हळद घ्यायची, मिक्स करून घ्यायचं. आणि आता कुकर आपण लावून घ्यायचं आहे. कुकरमध्ये पण 1 ते 1.5 इंच पाणी असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये 1 लिंबूची फोड टाकायची जेणेकरून कुकर काळा होणार नाही. आणि खाली 1 जाळी ठेवायची. आता डाळीचा डबा आपण खालती ठेवायचा आणि भाताचा वरती ठेवायचा म्हणजे डाळ मऊसूत छान शिजते. याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कोथिंबीर वडीची तयारी करून घेऊया. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि थोडी ड्राय केली, त्यानंतर बारीक चिरून घेतली. खूप ओलसर असलेली पीठ खूप खातं म्हणून जास्त ओलसर ठेवायची नाही. 10 ते 12 पाकळ्या लसूण आणि 8 ते 9 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या, मिक्सरला वाटण करून घेतली. तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आणि 1 वाटी चणाडाळीचं पीठ घेतलं आणि 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1/2 चमचा हळद घेतली आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. धनाजिरा पावडर 1/2 चमचा घेतलेली आहे आणि त्यानंतर पांढरे तीळ 2 चमचे घेतलेत. पांढऱ्या तिळामुळं वड्या छान होतात. आणि ओवा 1 चमचा घेतला आहे, आपलं क्रश करून ॲड करायचं आहे कारण ओव्यामुळं या वडीला खूप छान चव येते. इथे 1 वाटी जिथे मी बेसन घेतले तर तिथं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो. आणि 1/2 चमचे चिंचेचा कोळ घेतला आहे म्हणजे आंबट आणि तिखट वडी छान होते म्हणून याच्यामध्ये ॲड करायचे. तांदळाच्या पिठामुळे कशा कुरकुरीत वड्या मस्त होतात. आता एकदम प्रेस करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. लागत असेल तर थोडंसं पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. आता आपण हाताला तेल लावायचं आणि पिठाचे असे लांबट आकाराचे गोळे करून घ्यायचे म्हणजे वड्याच्या छान होतात. या पिठामध्ये बेसन असल्यामुळे थोडंसं चिकट राहतं म्हणून हाताला कधी पण तेल लावायचं आणि मग रोल बनवायचे म्हणजे हाताला जास्त चिपकणार नाही आणि तुमचे रोल पण व्यवस्थित होतील. पण हे रोल बनवायच्या अगोदर ज्या चाळणीमध्ये तुम्हाला हे स्टीम करून घ्यायचं आहे त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे हे जे रोल आहे त्याला चिपकणार नाहीत. मी पहिलंच तेल लावून घेतलेलं होतं. दुसराही रोल आता तयार झाला. एवढ्या बॅटरमध्ये 2 रोल तयार झाले. गॅसवरती पहिलंच पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर ही चाळण त्याच्यावर ठेवून झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं छान असं स्टीम करून घ्यायचं आहे. आपली वडी आता स्टीम होते तोपर्यंत आपण इकडे बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे. बटाट्याची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. 2 शिजलेले बटाट्यांचे असे तुकडे करून घेतले, आता बनवून घेऊया. 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलसुद्धा गरम झालेलं आहे. 1/2 चमचा जिरे याच्यामध्ये ॲड करायचे आणि तेलामध्ये फुलू द्यायचे. 2 हिरव्या मिरच्या घेणार आहे, चिरलेलं नाहीत असे अख्ख्या टाकलेत. आणि मोठा चिरलेला 1 कांदा बारीक चिरून घ्यायचा, तो तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. 1 चमचा आला आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायची. आता व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. ही भाजी खायला ही खूप छान लागते. अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला सुद्धा ही भाजी नक्की आवडेल. सगळे मसाले व्यवस्थित भाजून झाले की 1 टोमॅटोची मी प्युरी बनवून घेतलेली होती, ती सुद्धा ह्या सगळ्या मसाल्यासोबत भाजून घ्यायची. आणि टोमॅटो शिजायला पाहिजे म्हणजे परतून झालं की मग त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे कसं पटकन मॅश होतं आणि चांगलं शिजलं जातं. आपण वाटून घेतलेलं आहे तरीसुद्धा टोमॅटो हा शिजायलाच पाहिजे.
आता मीठ टाकायचं चवीनुसार किंवा नंतर ॲड केलं थोडंफारही चालेल, पण आता थोडंसं मीठ टाकल्यामुळे शिजतं पटकन टोमॅटो। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं 1 ते 2 मिनटं आणि शिजवून घ्यायचं। 1 ते 2 मिनटं टोमॅटो छान आता शिजलेलं आहे, परतून घ्यायचं आणि पावडर मसाले टाकायचे। पावडर मसाल्यांमध्ये 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट म्हणजे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। आणि 1/2 चमचा धना पावडर आणि 1/2 चमचा जिरा पावडर घेतलेला आहे। आता हे सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 1/2 मिनिट तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं। मसाले छान असं तेलामध्ये भाजून झालेले आहेत, पण आपल्याला जी आता भाजी बनवणार आहे ती आपल्याला खूप पातळ पण करायची नाही आणि खूप ड्राय पण बनवायची नाही। थोडंसं पाणी ओतायचं याच्यामध्ये, खूप पण पाणी ओतायचं नाही, आणि झाकण ठेवून याच्यावरती 1/2 मिनिट ही भाजी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची, म्हणजे ग्रेव्हीला छान असं तेल सुटलं पाहिजे। ग्रेव्हीलाही मस्त असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे हे सगळे मसाले छान असे भाजून झालेले आहेत। आता आपल्याला जे कापलेले बटाटे आहेत किंवा चिरून ठेवलेले बटाटे आहेत ते ॲड करायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं। सर्व मसाले छान असे बटाट्याने लागलेले आहेत, अशी तुम्ही भाजी खाऊ शकता, पण आपल्याला थोडी ओलसर भाजी हवी। मग थोडंसं पाणी टाकायचं, खूप पाणी टाकायचं नाही, मिक्स करून घ्यायचं आणि उकळू द्यायचे। आता तुम्ही हवं तर चवीनुसार मीठ टाकू शकता, पण आपण मगाशी टाकलेलं आहे त्यामुळे आता गरज नाही वाटली, पण नाही टाकलं। 1/2 टीस्पून गरम मसाला ॲड करू, मिक्स करून घेऊ, खळखळून असे उकळू द्यायचे। बटाट्याच्या भाजीला छान उकळी आल्यावर बारीक चिरलेले कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायची। 1/2 मिनिट फक्त गॅसवर ठेवणार आहे, नाही आपली ही बटाट्याची अनोखी रेसिपी तयार झालेली आहे। नक्की तुम्ही अशा पद्धतीची भाजी बनवून बघा। मस्त, आता गॅस बंद केलेला आहे, भाजी तयार आहे, बघा किती सुंदर वाटते। पुरीसाठी आता पीठ मळून घेऊया। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1/2 वाटी बारीक रवा घेतला, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि चमचाभर तेल घ्यायचं, हे कच्चं तेल घेतले, मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी घेऊन पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। नॉर्मली जसं तुम्ही चपातीसाठी पीठ मळता त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं। आता थोडं पाणी घेऊन मळून घेऊया। पीठसुद्धा आता मळून झालेलं आहे, बघा किती सॉफ्ट मळलं आहे पीठ। आता 10 ते 15 मिनटं पीठ रेस्ट करायला ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण कोथिंबीर वडी थंड झालेली असेल त्यात आपण कापून घेऊया। बघा वड्या छान अशा थंड झालेल्या आहेत, म्हणजे रोल आहे ते, रोल आता फ्रीजमध्ये ठेवायचा, एकच रोल फक्त मी कापून घेणार आहे। रोल कधी पण पूर्णपणे थंड होऊ द्यायचा, मग याचे तुकडे करून घ्यायचे किंवा असे कापून घ्यायचे। गरम गरम कापायला गेले की खूप चुरा होतो त्याचा आणि व्यवस्थित कापले जात नाही। मग असे मस्त आपण कापून घेतलेलं आहे, आता रोल फ्रीजमध्ये ठेवूया, कधी वाटेल तेव्हा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता। आता आपण डायरेक्ट फ्राय करणार आहे, तर तेल घेतलेलं आहे, तेल गरम झालं की मग एक वडी या तेलामध्ये सोडायची आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। ह्या गरम गरम वडी तर इतकी छान लागते, अगदी स्वासबरोबरसुद्धा गरमागरम तुम्ही खाऊ शकता। आणि आज रक्षाबंधन थाळी आहे तर मस्त ह्या ताटामध्ये छानच वाटणार आहे, तर नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा। आणि उलटी पालटी करता आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन तळून घेणार आहे। बघा वड्यांचा कलरही आता चेंज झालेला आहे, आता ह्या वड्या काढून घेऊया। खूप तेलामध्ये सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता, पण मी खूप तेल घेतलं नव्हतं, बघा कलर किती छान वाटते। तयार झाली आपली ही कोथिंबीर वडी, नक्की बनवून बघा। कुकरही थंड झालेला आहे, आता आपण झाकण काढूया आणि डाळ भाताचे डबे बाहेर काढूया। आपण आता डाळीला फोडणी देणार आहे, भातामध्ये पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असल्यामुळे भातसुद्धा बघा किती मऊसूत आणि छान शिजलेला आहे। आता डाळ आपण छान अशी घोटून घ्यायची आहे, टोमॅटो खूप महाग असल्यामुळे मी थोडासा टोमॅटो ॲड केलेला आहे। व्यवस्थित घोटून घेतले की डाळ पण अशी छान दाटसर मस्त होते, बघा छान अशी डाळ घोटून घेतलेली आहे। आता आपण फोडणी देऊया, फोडणीसाठी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की मग याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे ॲड करायचे, तेलामध्ये छान फुलू द्यायचे। त्यानंतर तिखटसाठी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, असे काप करून घेतले, छोटे छोटे तुकडे पण घेऊ शकता। आणि 6 ते 7 पानं कढीपत्त्याची घेतलेत, ठेसलेला लसूण 6 ते 7 पाकळ्या घेतलेला आहे। तर फोडणीचं वरण बनवते अशा पद्धतीचं वरण बनवून बघा, चवीला खूप छान लागतं, भाताबरोबर एकदम मस्तच लागतं।
लसूण आता एकदम गोल्डन ब्राउन झालेला आहे. चिमूटभर हिंग ॲड करायची, परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हळद ॲड करायची. पाव चमचा हळद घेतलेली आहे. आता आपण जी डाळ घोटून घेतली ती ॲड करायची. आता किती डाळ सरावी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲड करा. मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि खळखळून असे उकळी द्यायचे. डाळीलाही खळखळून आता उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि एक मिनिट फक्त गॅसवर ठेवायचं आहे. म्हणजे तयार झालं आपलं हे फोडणीचं वरण. हे तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता. गरमागरम खूप छान स्वाद येतो. किती छान झाले बघा. आता आपण पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत. बाकी सर्व पदार्थ आपले तयार करून झालेले आहेत. पुन्हा एकदा मी पीठ मळून घेतलं. आता छोटे छोटे गोळे करायचे आहेत. म्हणजे एकतर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या लाटा किंवा तुम्ही मोठी पोळी लाटून त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेऊ शकता. म्हणजे एक साथ तीन ते चार पुऱ्या निघतात. आता हे छोटे गोळे करून मी लाटून घेणार आहे. पुरी लाटण्यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ लावलेलं आहे. आता आपण लाटून घेऊया. पुरी कधी पण मिडियम साईजची लाटायची, खूप जाड लाटायची नाही किंवा खूप पातळ पण बनवायची नाही. आणि कधी पण पुऱ्यांना लास्टला लाटायच्या. आधी सगळे पदार्थ जे बनवायचे ते मी अगोदर बनवून घ्यायचे. आता एक पुरी लाटून झालेली आहे, आपण काढून घेऊया. अजून एक पुरी मी तुम्हाला लाटून दाखवते. कसं लास्टला पुरी लाटली किंवा लास्टला तळल्या की गरमागरम खायला मिळतात. दुसरी पुरीसुद्धा आता लाटून झालेली आहे. अशा पद्धतीने बाकीच्या उरलेल्या सुद्धा सर्व पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. गॅसवरती मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. पुऱ्या लाटून झाल्या, आता तळून घेऊया. तेल गरम झालं की मग मीडियम गॅस ठेवायचा आणि त्याच्यावरती पुऱ्या तळून घ्यायच्या. एक पुरी टाकली की वरती यायला लागली मग थोडं थोडं तेल टाकायचं. म्हणजे पुऱ्या छान अशा मस्त टमक फुगतात. बघा, पुरी छान अशी मस्त टम्म फुगलेली आहे. आता दोन्ही बाजूंनी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची किंवा तळून घ्यायचे. तुम्हाला जसा कोणाला एकदम खरपूस लालसर पुरी आवडते तर कोणाला लाईटवाली आवडते. मला अशा कलरची पुरी आवडते म्हणून मी अशी तळून घेतलेली आहे. पुरी मस्त अशी छान झालेली आहे. अजून एक पुरी तुम्हाला मी तळून दाखवते. पूर्ण असं तेल गाळून घ्यायचं आणि मग पुऱ्या एक टिश्यू पेपर किंवा चाळणीमध्ये ठेवू शकता. बघा कशा छान फुगतात पुऱ्या. दुसरी पुरीसुद्धा आता बनवून झालेली आहे. सगळ्या पुऱ्या मी अशा पद्धतीने तळून घेणार आहे. तयार झाली आपली पुरी. आता जे जे पदार्थ आपण बनवलेले आहे ते आपण छान असे थाळी सजवूया. रक्षाबंधनसाठी अशी थाळी तुम्ही नक्की बनवून बघा. हे बनवलेले पदार्थ मस्त ताटामध्ये ठेवायचे. ताटामध्ये एका साईडला सॅलड ठेवा, मध्ये भात डाळ ठेवा किंवा तुपाची धार ठेवा. आणि अनोखी बनवलेली ही बटाट्याची भाजी, फोडणीचं वरण आणि गुलाबजाम मात्र मी विकत आणलेले आहेत, मी बनवलेले नाहीत. आणि मस्त अशी कोथिंबीर वडी आणि टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या ठेवा. अशी थाळी तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कशी वाटली तुम्हाला ही आजची मग रक्षाबंधन स्पेशल थाळी? तर आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याच्याच बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा. असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा थाळीसोबत. तोपर्यंत गुड बाय.